धरणगाव येथून गरोदर महिलेला घेऊन येणाऱ्या 108 ॲम्ब्युलन्समधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. त्यात वाहनाच्या चिथड्या होऊन त्याचे अवशेष 150 फूट उंच उडाले. तब्बल 500 मीटर अंतरापर्यंत या स्फोटाचे हादरे बसले. तर या चालकाचे आपण कौतुक केले पाहिजे. ॲम्ब्युलन्समधील रुग्ण, त्याचे नातेवाईक, डॉक्टरचे प्राण फक्त आणि फक्त चालकामुळे वाचले आहेत. अग्निशमन दलाच्या 2 बांबांद्वारे आग विझवण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली. ॲम्ब्युलन्स गरोदर महिलेला घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येत असताना महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या उड्डाणपुलाजवळ गिअर बदलत असताना आगीची ठिणगी उडाली. काहीतरी गडबड असल्याचा अंदाज आल्याने चालक राहुल बाविसकर याने वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले. वाहनातील डॉक्टर रफिक अन्सारी व रुग्ण व नातेवाईक या सर्वांना खाली उतरवले. त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या ॲम्ब्युलन्समध्ये बसवून त्यांना रुग्णालयात पाठवलं. काही वेळाने पुढे जाताच तुम्ही पाहू शकता की ॲम्ब्युलन्सची काय अवस्था झालेली आहे. सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला. क्षणात वाहनाच्या चिथड्या उडाल्या. आगीच्या ज्वाला आणि सिलेंडर 150 फूट उंचापर्यंत उडाले. फुटलेले सिलेंडर रस्त्याच्या दुसऱ्या कडेला तर रिकामे असलेले सिलेंडरला वाहनाजवळ पडले. पुलाच्या खाली वाहनाचा पत्रा उडाला. हे सर्व तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. खरोखरच यामध्ये ड्रायव्हरचं कौतुक आपण केलं पाहिजे. तुमच्या कमेंट्स आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा.